जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं की चिमणी हा एक गांभीर्याचा विषय झालेला आहे। मी कालच दिल्लीमध्ये होतो, तिथे ज्योतिरादित्य सिंधियाजींनी सांगितलं आणि त्यांना हे दाखवून दिलं की चिमणीला बोट न लावता शतप्रतिशत विमान सेवा सोलापुरात सुरू होऊ शकते। याचं कारण असंच आहे की चिमणी एक कावळे अनेक असं झालेला आहे। फार या विषयाला सध्याची परिस्थिती बघताना नुकतंच आपले आयुक्त म्हणले की मी चिमणी पाडूनच राहणार आहे। अहो मला एवढं सांगायचं आहे, हाय त्या खड्ड्यातनं रस्त्यातनं आपल्याला वाट भेटत नाही, पण आपल्या आयुक्तांना चिमणी पाहिजे। हाय त्या लोकांनी 24 तास मास्क आणि रुमाल बांधून देखील आपल्या म्हणजे नाकातनं धूळ जात नाहीये, तरी आपल्या आयुक्ताला चिमणीच पाहिजे। हाय त्या कोरोनाच्या महामारीत बाजारपेठ सावरत नाही आहे त्याच्यातनं, तरी आपल्या आयुक्ताला चिमणीच पाहिजे। लाखो युवकांना नोकरी भेटत नाही आहे, तरी आपल्या आयुक्तांना चिमणीच पाहिजे। मला एवढंच म्हणायचं आहे, आयुक्त साहेब, जेवढं तुम्ही आत्ता महापालिका प्रशासन या चिमणीच्या मागं लागलंय, तेवढं तुम्ही कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लावलं असतं तर एवढं लोक दगावलेले नसते। मी हे एक टेक्निकल पॉईंट आहे, माझ्या मनात 100,000% असं आहे की सोलापुरात विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे, पण या शेतकऱ्यांचं देखील विचार करण्यात यावं। पूर्ण सोलापूर आणि लाखो लोकांचं तिथं उदरनिर्वाह जे आहे ते कारखान्यावर आहे। पण मी थोडक्यातच त्यांना आज काल मी दिल्लीत जे सिंधियाजींना त्यांचे PS होते अजय यादव त्यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा झाली, त्यांना सांगितलं की सोलापुरात 2 धावपट्टी आहे, 1 800 मीटरचा आहे, 1 2.3 किलोमीटरचा आहे। अनेक ठिकाणी असं स्टॉल म्हणून एक पद्धत आहे, STOL शॉर्ट टेक ऑफ लँडिंग, जिथं काय होतं आहे लेह लद्दाख आहे, नेपाल आहे, असे अनेक ठिकाणी एका बाजूला आपलं कसं चिमणी आहे तिथं पर्वत आहे हिमालयासारखं, त्यातल्या ठिकाणी एका बाजूनी लँडिंग होतं आहे, एका बाजूनी टेक ऑफ होत आहे, मग तुम्ही ते इथं का करत? याच अनुषंगाने हे जे छोटे आता आपल्याकडे एक विमान आहे, डॉर्नियर 228 आहे, ससना 408 आहे, बीच क्राफ्ट आहे, हे विमान उद्याच्या उद्या आपण इथं सोलापुरात हे विमानसेवा सुरू करू शकतो। अलायन्स एअर आहे, स्पाईस जेट आहे, या विमानांनी RCS रूट हैदराबाद आणि बेंगलोरला यांना ऑलरेडी परमिशन भेटलेलं आहे, पण एक इच्छाशक्ती अभावी वर कोण इथं बघण्याला नाही आहे। मी 6 वर्ष झाले याचा पाठपुराव करत आहे, सुरेश प्रभू मंत्री होते, सिंग साहेब होते आणि आता सिंधियाजींना 3 वेळा भेटलं। निश्चितच मी सर्वांच्या मार्फत एवढं सांगू इच्छितो की विमान सेवा। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा। सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।